महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांचा दिल्ली येथील चौथ्या जागतिक पातळीवरील विक्रम धारकांमध्ये समावेश झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला आहे. नवी दिल्लीच्या सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभात त्यांना मानपत्र देण्यात आले. आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे आयोजित इंटरनॅशनल रेकॉर्ड फेस्टिवल 2022 अंतर्गत झालेल्या या सोहळ्यात हा सत्कार झाला. भारताशिवाय नेपाळ, बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया, ग्रेट ब्रिटन, अमेरिका या 7 देशातील सुमारे 2500 व्यक्तींनी या कार्यक्रमात भाग घेतला. आयोजकांप्रमाणे जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त अशा 100 विक्रम धारकांची निवड करत त्यांना या सोहळ्यात आमंत्रित केले होते. व्यवस्थापक वर्ल्ड रेकॉर्ड युनियन कौन्सिलचे सदस्य, व्हिएतनाम रेकॉर्ड असोसिएशनचे अध्यक्ष आणि व्हिएतनाम देशाच्या गृह विभागाचे माजी उपमंत्री श्री थांग वॅन फुक यांनी डॉक्टर दीक्षित यांचा सत्कार केला. डॉक्टर दीक्षित यांनी या सत्काराकरता नागपूरकरांना धन्यवाद दिलेत. महामेट्रो नागपूर प्रकल्पाला सातत्याने समर्थन दिल्याने महामेट्रोने इथवर मजल मारल्याचे ते म्हणाले. हे सर्व विदित आहे की नागपूरला 10 जुलै 2022 रोजी झालेल्या एका जंगी सोहळ्यात केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रशस्तीपत्र दिले होते. आशिया खंडातील एकाच पिल्लावर उभारलेले उड्डाणपुलासह सर्वात लांब फ्लायओव्हर आणि डबल डेकर व्हायाडक्टवर सर्वाधिक मेट्रो स्टेशन या दोन श्रेणीकरता श्री नितीन गडकरी यांनी डॉक्टर दीक्षित यांचा सत्कार केला होता. वर्धा मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट आणि याच मार्गावरील छत्रपती चौक, जयप्रकाश नगर आणि उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशन या 3 मेट्रो स्टेशनच्या बांधकामाकरता आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि 2 विविध श्रेणीमध्ये महामेट्रोला 2 प्रतिष्ठित पुरस्कारांचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले होते. महामेट्रोने आपल्या कामात सातत्य आणि उत्कृष्टता कायम केली आहे म्हणून आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मान हा महामेट्रोला मिळाले आहेत. महामेट्रोच्या प्रगतीचा आलेख बघता भविष्यात नवीन विक्रम येत्या काळात देखील प्रस्थापित होणार यात शंका नाही. व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दीक्षित या मोजक्या निमंत्रणांपैकी होते. वन ब्लड वन वर्ल्ड ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.